अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी काही प्रश्न विचारलेले आहेत त्यामध्ये विशेषता अनेक वर्षापासून या ठिकाणी रीडेव्हलपमेंट किंवा एसआरएच्या अंतर्गत ज्या झोपडपट्टीचा विकास करून त्यांना त्या ठिकाणी घर द्यायची आहेत रिहॅब द्यायची आहेत या संदर्भात मोठ्या प्रमाणात जे विकासक आहेत ते विकासक काम करत नाहीत अशा प्रकारचा विषय त्यांनी मांडलाय. आपण अत्यंत त्वरेनं अशा विकासकांवर कारवाई करू आणि त्याचसोबत या सगळ्या लोकांना नवीन विकासक नेमण्याची त्या ठिकाणी निश्चितपणे परवानगी दिली जाईल. त्यासोबत त्यांनी जे सांगितलं एचपीसी मध्ये वेळ लागतो जरूर एचपीसीलाही सूचना देण्यात येतील की अशा प्रकारचे जे प्रलंबित अशा प्रकारचे प्रकल्प आहेत ते तात्काळ त्यांनी निकाली काढावे. याच्यामुळे फार काळ हिअरिंग चालणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपण करू. यासोबत कमलानगर आणि राज्य सरकारच्या जमिनीवरचे जे प्रकल्प आहेत त्याच्या सर्वेक्षणाचे आदेश देण्यात येतील. यासोबत रिहॅबच्या संदर्भात जर आपण एकाच वर्षात विकण्याची परवानगी दिली तर नव्याने झोपडपट्टी तयार होईल त्यामुळे त्या संदर्भात नवीन धोरण आपण निश्चितपणे तयार करू. 1+1च्या संदर्भात आपण जे विचारलेलं आहे त्या संदर्भात खासगी जमिनीवर 1+1 असेल तर विचार करता येईल पण सरकारी जमिनीवर किंवा झोपडपट्टी मध्ये 1+1 जे आहे या संदर्भात काही सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत त्या निर्देशाचं पालन आपल्याला करावं लागेल. त्याच आधारावर त्या संदर्भातली कारवाई आपल्याला करता येईल. आणि सन्माननीय सदस्यांना या ठिकाणी मी आश्वस्त करतो की सभागृह संपल्यापासून 1 महिन्याच्या आत आपले जे काही एसआरएच्या संदर्भातले प्रश्न आहेत या संदर्भात मी स्वतः एक मीटिंग लावेल आणि आपले सगळे प्रश्न आपण निकाली काढू. जे 3 वर्ष होऊन गेलेले आहेत आणि ते काम करत नाही तर त्यांना ताबडतोब ते रद्द करणार काय. एक परस्पर ज्या एरियामध्ये एसआरए चालू आणि त्याच्या बाजूला जे स्लम आहेत त्याला स्लम डिक्लेअर करण्याचं बंद झालेलं आहे गेल्या 5 वर्षापासून. तर जिथे एसआरए होत नसेल त्या स्लमला जसा आधी आपण स्लम डिक्लेअर करायचा तसं आपण स्लम डिक्लेअर करणार का. अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य असलम शेख यांनी 2 महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत. पहिल्या प्रश्नाच्या संदर्भात आपण कारवाई सुरू केली आहे. 3 वर्षापेक्षा जास्त ज्यांनी त्या ठिकाणी कन्सेंट घेतल्यात पण काम करत नाही आहेत ज्यांनी काम सुरू केलं काय आपल्याला माहिती आहे काही टप्पे असतात एन्व्हायरमेंटमध्ये अडकलेलं असेल किंवा अशा काही गोष्टी असतील तर त्याला पण ज्यांनी काहीच केलं नाही अशाला मात्र आपण रद्द निश्चितपणे त्या ठिकाणी करू. आणि बाजूच्या झोपडपट्टीच्या बाजूला स्लम असेल आणि त्याचं नोटिफिकेशन जर निघालं नसेल तर तशा प्रकारच्या सूचना या महापालिकेला देण्यात येईल.